नमस्कार, किचन टाईम यामध्ये आपले स्वागत आहे. तर आज आम्ही गोडाचा पदार्थ बघणार आहोत. ही एक पारंपरिक रेसिपी आहे, करायला सोपी आहे आणि कमी साहित्यात, घरच्या घरी असणाऱ्या साहित्याचाच उपयोग करणार आहोत आपण. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आपण दह्याच्या पुरीला काय काय साहित्य लागेल हे बघूया. सर्वात प्रथम आपल्याला एक वाटी दही लागणार आहे. दही खूप आंबट नको. त्यानंतर यात थोडं मीठ टाकलं आहे आणि एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं इथे. याला दह्याला आणि पिठाला छान एकजीव करून घ्यायचं आपल्याला आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून, ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी कणिक मळतो त्याप्रमाणे कणिक मळून घ्यायची आहे. तिला आपल्याला 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे एक तारी पाक बनवून घ्यायचं आहे. तर त्यात आपल्याला वेलची टाकायची आहे पाकामध्ये आणि थोडा केसरच्या काड्या. तर आता बघा, मी इथे हार्ड शेपच्या केलेल्या आहे पुऱ्या, कारण मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या शेपच्या पुऱ्या केल्या की ते चवीने खातात, त्यामुळे इथे मी हार्ड शेपच्या पुऱ्या करून घेतल्या आहे. आणि या पुऱ्या खायला खूप सुंदर लागतात आणि बनवायला सोपी आहे. तर तेलात टाकल्या की अशा फुलून वर येतात, तुम्ही बघू शकता. आणि या पुऱ्या थोड्याशा आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायच्या आहे, म्हणजे या थोड्या क्रिस्पी होतात. त्यानंतर आपल्याला प्रत्येक पुरी ही पाकात डीप करून काढून घ्यायची आहे. तिला आपल्याला पाकात सोडायची नाही, फक्त डीप करून काढून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे ही रेसिपी खायला खूप छान लागते आणि सणासुदीला आपल्याला गोड पदार्थ करायसाठी पण ही एक रेसिपी चांगली आहे, लवकर होणारी आहे आणि चवीला पण खूप छान लागते. लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे. तर नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.